नगरसेवक रियाज खरादी यांच्या विशेष प्रयत्नातून उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन आणि गॅस किट देण्यात आलं. प्रभा क्रमांक 14 मध्ये MIMचे नगरसेवक रियाज खरादी यांच्या विशेष प्रयत्नातून उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गरजू लोकांना मोफत गॅस कनेक्शन आणि गॅस किट देण्यात आलं. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, पालिकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे पाटील, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती कुमुदांकाराम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरजू नागरिकांना गॅस किट देण्यात आलं. नगरसेवक रियाज खरादी यांच्या विशेष प्रयत्नातून उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गरजू लोकांना मोफत गॅस कनेक्शन आणि गॅस किट देण्यात आलं. नगरसेवक रियाज खरादी हे नेहमी गरिबाच्या मदतीला धावून जातात असं सांगत आपल्या भावना महापौर शोभा बनशेट्टी आणि पालिकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी व्यक्त केल्या. आज खरंच एक चांगली योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदी या ठिकाणी केलेलं आहे. तर मला असं वाटतं की ही योजना पोहोचवणं आणि आज एक नगर सेवक म्हणून जे काही शासनाचं योजना आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज खैरेदेने आज या ठिकाणी केले. अनेक पोट तिडकीने ते सभागृहात बोलतात की वार्डातली समस्या काय आहे, नागरिकांची समस्या काय आहे, महिलांचं समस्या काय आहे. तर मी खूप जवळून पाहिलेले ज्यावेळेस ते सभागृहात बोलत असताना की त्यांनी म्हटलं की माझं एक कामाचं त्यांनी मला सांगितलं तर खरेदीकडं बघितलं एक शेरशेरी त्यांनी बोलले की आमचं सगळंच जे काही तणाव असतंय ते मुक्त होतोय. खैरादी साहेबांनी अतिशय चांगली व्यवस्था तुम्हाला करून दिली. वार्ड बघितला इथला बऱ्याच ठिकाणी गल्ली गोळात असं झालेलं आहे. आता महापौर मॅडम आहेत, बऱ्यापैकी आता निधी त्यांना उपलब्ध करून देतो आपण. तुमच्या भागातले छोटे छोटे काही कार्यक्रम असतील तर ते आता मार्गी लागतील. तर शहरातला जुना भाग आहे, नवीन भागात आता थोडं महाग अडचणी होत्या. तुमच्या जुन्या भागातसुद्धा आता चांगल्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. तर खैरादी साहेबांना आपल्याला ही व्यवस्था करून दिली. खरंच नगरसेवकाचं कर्तव्य ते पालन करताय. नेहमी नगरपालिकेत अशा काहीतरी गोष्टी सांगतात आम्हाला. आता उदाहरण सांगितलं तर प्रत्येक वेळेला आपलं स्वतःचं बघण्यापेक्षा आपल्या आसपासच्या परिसरातल्या नातेवाईकाचं इतरांचं बघितलं पाहिजे. हा कार्यक्रम घेण्यामागील मुख्य उद्देश MIMचे नगरसेवक रियाज खरादी यांनी विशद केला. ही स्कीम आहे हर एक को गॅस पुरवठा करना. हम देखते थे कि पहले चिल्ले पर खाना बनाया जाता था, फिर उसके बाद स्टोव आया, स्टोव के बाद अब गैस. तो गैस कुछ लोगों के पास था, गैस पहले ब्लैक में मिलता था, लेकिन अभी ऐसा है फ़ोन करने के बाद दूसरे दिन या उसी दिन गैस सबको मिल जाता है. नहीं तो एक एक महीना नंबर लगाना पड़ता था. तो अभी मोदी गवर्नमेंट ने इसको जो गरीब जो पैसे देकर नहीं ले सकते उनके लिए ऐसी स्कीम निकाली कि आपको पहले वो फ्री में दिया जाएगा. फ्री में तो नहीं है लेकिन ये सब्सिडी में बाद में पैसा कट होने वाला है. तो महिलाओं के लिए ज़्यादा से ज़्यादा ये जो प्रावधान किया गया है कि औरतों को सुख देना, और वैसे तो सब औरतों को सुख में चाहिए. आज अभी महापौर ताई ऐसे प्रॉब्लम में भी सुख में. यावेळी प्रभाग क्रमांक 14 मधील शेकडो नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.